जळगाव जिल्ह्यातील या तालुक्याच्या ठिकाणी एक अत्यंत तरुण असं नेतृत्व रोशन पांडुरंग जाधव यांच्या रूपानं पुढे आलेलं आहे. त्यांच्या मिसेस सायलीताई रोशन जाधव या 40 गावच्या नगरसेविका आहेत आणि जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या त्या सदस्य म्हणून नुकत्याच निवडून गेलेल्या आहेत, त्याही बिनविरोध. रोशनजी, सर्वप्रथम तुमचं मी त्रिवेज मीडिया TV मध्ये स्वागत करतो. तुम्ही आजच्या तरुणांना जी विधायक दिशा दाखवता आहेत, त्यांचा आरोग्याचा, त्यांच्या शरीरसौष्ठवाचा जो प्रश्न तुम्ही अगदी सहज लिहिलं या मार्गी लावला आहे, याच्या मागची तुमची नेमकी प्रेरणा काय होती? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना वंदन करून आज मला खूप आनंद होतो आहे की आज माझं कोणत्या तरी न्यूज चॅनलनी मी केलेल्या कार्याची दखल घेतली. मी अत्यंत गरीब कुटुंबातला असून माझ्यामागे कोणतेही राजकीय वारसा यापूर्वी नव्हता किंवा माझ्या घरातलं कोणी आमदार खासदार किंवा कोणीही नव्हतं. माझी लहान बहीण 1 महिन्याची पोटामध्ये असतानाच माझे वडील वारले होते 9व्या महिने पोटात असताना. अशा याच्यात ज्या आईने आम्हाला लहानाचं मोठं केलं, बाबांनी छोटंसं घर केलं होतं पण त्या घराच्या छतातून पाणी पडायचं, झोपायला जागा नसायची, शिक्षणाची तारांबळ असायची. मी काही वर्ष माझ्या काकांकडे राहिलो आणि एक वडिलांचं स्वप्न होतं की वडीलही सामाजिक कामात खूप पुढे होते. एक आमची व्यायामशाळा होती, रुपलाल वस्ताद व्यायामशाळा, या व्यायामशाळेत वडील खूप व्यायाम करत असते, कुस्त्यांना घेऊन जात असे, ढोले जिम शिकवत असे आणि त्यांचंही सामाजिक काम होतं की माझे मुलं मोठे होऊन की एक चांगलं काहीतरी ते अत्याधुनिक जिम टाकतील आणि तेव्हाही मोठी व्यायामशाळा असेल त्याचं स्वप्न होतं. आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि माझं आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज जे काही आहे मी माझ्या आईमुळेच आहे. आई नगर परिषदमध्ये सफाई कामगार म्हणून आहे, त्यावेळेस रोजंदारी कामगार म्हणून 7 रुपये रोजाने तिने काम केलं. ते काम करून धुणे भांड्याचं काम करायचे, हे सर्व करत असताना आईने आम्हाला शिक्षण वगैरे सर्व दिलं आणि एक वडिलांचं स्वप्न डोळ्यापुढे ठेवून की प्रत्येक आज सर्व लोक व्यसनाच्या आधारे गेलेले आहेत. मुलं व्यसन करतात, शरीराकडे लक्ष देत नाही. कोणी गरिबांना शरीर घडवायचं असतं, शरीराची निगा राखायची असते परंतु त्यांना जिममध्ये जाण्याची त्यांची परिस्थिती नसते. तर असेच आमचे मित्र, आम्ही, आमचे भाऊ, सर्व आमचे मित्र असे बसून की काहीतरी संकल्पना घेऊन काहीतरी समाजापुढे आपण जन्मलं, वडिलांचं स्वप्न आहे काहीतरी काम करायचं. सर्व मित्र मिळून आम्ही एक नमोबुद्धाय बहुउद्देश संस्था म्हणून स्थापन केली आणि मग ते आता संस्था स्थापन केल्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके गायक आहे राजू बागुल, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही की बा तुम्ही भीमाचा किल्ला जिम खाना म्हणून नाव द्या आणि जिम ओपन करा. आणि आम्ही त्या माध्यमातून काम चालू केलं. ही जिम उभारण्यामागे तर अक्षरशः कोणाची वर्गणी घेतली नाही, कोणत्याही राजकीय पुढारीची वर्गणी घेतली नाही, सर्व स्वखर्चाने स्वतःच्या याच्याने सर्व जिम उभी केली. तुम्ही जिमची एक व्यवस्था तीही मोफत, कुठलाही मोबदला न घेता तुम्ही उपलब्ध करून दिली. वडिलांचं तुमच्या स्वप्न होतं की तुम्ही जिममध्ये तुमचं शरीर घडवावं. तुम्ही 4 वर्षाचे असताना आईने तो जोपासलं आणि त्या आईच्या स्वप्नाला तुम्ही साकार करत असताना तुम्ही असं पाहिलं का की या सगळ्यांच्या ज्या आई आहेत यांची अशी काही स्वप्न असतील आणि या सगळ्यांच्या आई वडिलांचं स्वप्न आपण साकारावं यासाठी प्रयत्न करावा असं तुम्हाला मनात आलं का कधी? हो, नक्कीच. प्रत्येक आई जी कोणी असते तिला असं वाटतं की आपल्या मुलाने काहीतरी नाव कमवलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, आईवडिलांचं नाव निघालं पाहिजे असं मला नक्कीच वाटलं. आणि त्यामुळेच मी असं माध्यम ते कोणी बेरवार खोलतात, कोणी काही खोलतात म्हणून मी फ्री ऑफ चार्जमध्ये जिम खोलला. ह्या जिममधलं जे साहित्य आहे हे भल्या भल्या जिममध्ये दिसत नाही, अत्यंत महागडं असं साहित्य आहे. या साहित्याचा तुम्ही सुरुवातीला हे साहित्य नेमकं कसं गोळा केलं? सुरुवातीला आम्ही संस्थेच्या मार्फत आम्ही आमदारांकडे विनंती केली
पण निधी देत असताना त्यांनी आम्हाला खूप विलंब केला आणि विलंब चालू असल्यामुळे आम्ही विचार केला की हे काही शक्य दिसत नाही. राजकीय पुढारी आपल्याला ते 5 वर्ष वगैरे हे करतात, पण त्यांनी आम्हाला अल्प असं एक थोडंसं सामान दिलं त्याच्याने आमचं समाधान झालं नाही. परंतु आमच्या समाजातले आणि आमच्या मित्रांनी आम्ही ठरवलं की सर्वांनी आपल्या बाबासाहेबांनी सांगितलेलं का एक पर्सनसुद्धा तुम्ही जर समाजासाठी दान केलं आणि जर समाजाची तुम्ही समाजाला घडवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः पैसे टाकून जर हे केलं तर खूप चांगलं होईल. तर मी स्वतः याच्यामध्ये पैसे टाकले आणि माझ्या मित्रांनी काही मदत केली मला. या जिममध्ये जी तरुण व्यायाम करतात, या जिमचा जे उपयोग करतात, त्या तरुणांची एक सकारात्मक बाजू नेमकी तुम्हाला कुठली जाणवते? काय त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार नेमका येतो या जिममध्ये? पहिला तर ते व्यसनापासून दूर असतात आणि या जिममध्ये काही मुलं जिम करून काही आपल्या पोलीस भरतीमध्ये गेले, पोलीस झालेत. आत्तापर्यंत 10-11 मुलं पोलीस झाले. त्याच्यानंतर ते आपलं नेव्हीमध्ये भरती झालेत आणि मला आनंद वाटतो की ह्या जिममध्ये सर्व समाजाची मुलं आहेत आणि सर्व समाजाची मुलं असताना जास्त करून गरिबाचीच मुलं आहेत. आत्तापर्यंत 40 गावमध्ये जवळजवळ 8 ते 9 जिम आहेत, पण प्रत्येकाकडे 1000-1500 रुपये महिना असल्यामुळे त्याचा फायदा सर्व मुलांना होतो आहे आणि चांगल्या प्रकारे. आता सध्या किती तरुण या जिमचा फायदा घेत आहेत, म्हणजे किती तरुण येत आहेत इथे? या जिममध्ये आत्तापर्यंत म्हणजे 350 ते 400 मुलं येत आहेत. आपण ऐकतो की हे तुम्ही जिम सुरू केली, या ठिकाणी तरुण व्यायाम करतो आहे आणि याबरोबरच या तरुणांबरोबर समाजातला बुद्धिजीवी वर्ग, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, यांचं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केलं, यांचे सत्कार केलेत, म्हणजे ही तरुण शक्ती, ही बुद्धिजीवी शक्ती आणि राजकीय शक्ती यांना तुम्ही नेमकं कसं एकत्रित आणतात, कसं ते कौशल्य तुम्हाला साध्य होतं नेमकं? मी कोणचंही स्वार्थ साधून कोणचंही माझा हेतू ठेवलेला नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त 125 डॉक्टरांचा सत्कार केला आणि त्याच्या मागचा हेतू असा होता की जे डॉक्टर आपल्यासाठी, लोक म्हणतात की ते कत्तलखाना करतात, पैसे कमवतात, हेच करतात, परंतु आपल्या घरात एखाद्याला मोठी इजा झाली किंवा अचानक त्यांचा अटॅक येतो, पण ते दवाखान्यात जाऊन जेव्हा वाचतो तेव्हा आपण सामान्य माणूस यांना वाचवू शकत नाही, त्यांना वाचवू शकतात तर डॉक्टरच. आणि त्यामागे आमच्या समाजाचं एक त्यांच्यावर हे होतं, आमच्या समाजाबद्दल त्यांचा एक गैरसमज होता डॉक्टरांचा की यांच्या समाजाचे लोकचं पेशंट दगावलं किंवा काही झालं किंवा यांच्या पेशंटला घेतलं तर असे अनेक विषय त्यांच्या डोक्यामध्ये यायचे आणि ते आमचं पेशंट तपासलं की लगेच रेफर करून बाहेरगावी पाठवून द्यायचं. त्यांच्यामागे आम्ही एक चांगला हेतू डॉक्टरांमधून की आमच्या समाजाचा गैरसमज काढण्याचा प्रयत्न केला की आम्ही लोक बाबासाहेबांच्या अनुयायी आहेत, आम्ही गौतम बुद्धांच्या अनुयायी आहेत, की आम्ही चांगले आहोत, की आमच्या गरिबांना तुम्ही असं कुठे पाठवू नका, रेफर करू नका, तुमच्याकडनं इलाज होता, आम्ही कोणतीही प्रकारचे असे तुमचं नुकसान होईल असं करणार नाही. त्यामुळे 125 डॉक्टरांचा सत्कार केला, आमच्या वर्गाला कुठं बाहेर जावं नाही लागलं आणि एक डॉक्टरांचा आणि समाजाचा एक गैरसमज दूर झाला. हे सगळं तरुणांना तुम्ही या विधायक मार्गाला लावलं, समाजातल्या विधायक शक्तींचा तुम्ही सत्कार घडवून आणतात आणि याबरोबरच भल्या भल्यांना राजकारणातलं यश मिळत नाही, पण तुम्ही वयाच्या अगदी 20 मध्ये हे राजकीय यश मिळवलं, साध्य केलं. काय याच्या मागचं नेमकं प्रेरणास्रोत किंवा नेमकं काय म्हणता येईल? मला जिमच्या माध्यमातून पूर्ण तालुक्याभरात, जिल्ह्याभरात खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणतात ना, चांगलं काम केलं त्याला अपयशाला घाबरतही नाही आणि कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. मला राजकारणाचा तर पहिला अनुभवही नव्हता, तेव्हा मी आमच्या वहिनींना उभं केलं होतं. सो आपल्या अनुराधा राकेश जाधव ह्या जनरल वॉर्डामध्ये प्रथमच उभ्या होत्या आणि 4 प्रभाग होता, 12,000 लोकसंख्या होती, मतं होती 12,000 आणि त्यामधून त्यांनी आपण निवडणूक लढवली आणि त्यावेळेस सर्व समाजातले, मग ते मुस्लिम असतील, आपले व्यापारी वर्ग असतील, वाणी समाजाचे असतील, मारवाडी समाजा असतील, मराठा समाजाचे असतील, अशा सर्व जातीच्या समाजांनी मला भरभरून मतं टाकली
आणि अवघ्या 54 मतांनी माझ्या मोठ्या वहिनींचा पराभव झाला. पण मी पराभवाची भीती कुठल्याच प्रकारे ठेवली नाही, की पराभव म्हणतात की अपयशाची पहिली पायरी असते, यशाची यशाची पहिली पायरी असते. तर त्यामुळे मी न घाबरता परत काम जोमाने चालू ठेवलं आणि परत ह्या निवडणुकीमध्ये लेडीज वार पडल्यामुळे मी माझ्या पत्नीला सायली रोशन जाधवला हिला उभं केलं. तेही माझे आमदार राजूदादा देशमुख आणि सत्ताधारी आमदार भाजपाचे आमदार उमेदादा पाटील यांचे दोघांचे उमेदवार असताना मी माझा अपक्ष म्हणून माझ्या पत्नीला उभं केलं. लोकांचा विश्वास होता, आपलं काम होतं, मला दोघं पक्षांच्या बाजूने त्यांचे ऑफर आली होती की बुवा तुम्ही आमच्या पक्षामार्फत उभे राहा, परंतु आपण त्यांच्या याच्याने उभं राहून आपली भूमिका नगरपालिकेत मांडू शकत नाही, आपल्याला दबक्या आवाजात बोलावं लागेल. याकरता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि मला लोकांनी भरभरून मत देऊन मला माझ्या पत्नीला निवडूनसुद्धा आणले. सायलीताईंना जे राजकीय यश तुम्ही मिळवून दिलं, याचा अर्थ असा हे होता येईल की समाजामध्ये विधायक काम करत असताना कुठल्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेची गरज नसते, विधायक कामं करताना त्याची दखल समाजातल्या वेगवेगळ्या स्तरात घेतली जाते असं आपल्याला म्हणता येईल का? हो, नक्कीच घेतली जाते. कारण त्याचं एक उदाहरण म्हटलं तर आपण आत्ता जिल्हा नियोजन समिती म्हणून जिल्ह्यावर सरावरिक समिती असते DPDC, त्याच्यावर माझी पत्नी अपक्ष असूनसुद्धा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अपक्ष नगरसेवक जशी नियोजन समिती झाली तर कोणी RPIचं, कोणी शिवसेना, भाजपा असे अनेक याच्यावरून पदावर गेलेलं, पण पहिल्यांदाच जिल्ह्यावर असं काही झालं की ते अपक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्यामुळे मला चांगले विधायकसुद्धा कामं आता माझ्या याच्यातून घेता येतील. त्यामुळे मला त्यामध्ये आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथजीव खडसे आणि तसेच आमचे आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांनी मला खूप मदत केली. जिल्हा स्तरावर आपले मकासरे साहेब यांनी मला खूप मदत केली आणि त्यामुळेच मी अपक्ष म्हणून कोणत्याही पक्ष प्रवेश न करता मला अपक्ष म्हणून माझ्या पत्नीला जिल्हा नियोजन समितीवर निवडून दिले. हा, तर रोशनजी, यापुढचं तुमचं नेमकं काय उद्दिष्ट काय, नेमकं काय करणार? काय नाही, राजकीय पक्षाचं हे पद असतं 1-5 वर्षासाठी, पण सामाजिक काम यापुढे चालूच ठेवणार आहे की उद्या कोणचंही स्वार्थ न ठेवता, कोणत्याही पदाचा लोभ न करता आपलं सामाजिक काम आपल्या वार्डासाठी, आपल्या तालुक्यासाठी, प्रत्येक समाजातल्या माणसासाठी, मग तो कोणत्याही समाजाचा असो, पण आपलं काम प्रामाणिक करायची एवढीच आमची इच्छा आहे. माझी पत्नी सायली जाधव हिने जिल्हा नियोजन समितीवर अर्ज दाखल केला होता, तो अर्ज छाननीमध्ये वैध केला आणि त्यानंतर पुन्हा जिल्हा अधिकाऱ्याने वैध केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अवैध ठरवला. त्यानंतर मी खूप डिस्टर्ब झालो होतो, तीही खूप डिस्टर्ब झाली होती की आपण तर त्यांनी कारण की बुवा एवढं सर्व अर्ज व्यवस्थित असताना त्यांनी नामंजूर का केला बुवा, तर त्यावर आमचं डिस्कस चालू होतं की आता पुढे करायचं काय. पण त्यांनी कारण जे दाखवलं होतं की ती जागा होती अनुसूचित जातीसाठी, तिथे ती जागा स्त्री किंवा पुरुषसाठी असं काही नव्हतं, ती जागा अनुसूचित जातीसाठी होती. आणि अनुसूचित जाती म्हटलं, व्यक्ती म्हटलं तर तिथं स्त्री येतं आणि पुरुष येतो, पण त्यांनी कलेक्टर साहेबांनी असा निकाल दिला की बुवा ह्या जागेवर स्त्री उभीच राहू शकत नाही. आणि आमच्याजवळ उरले होते फक्त 24 तास, आणि 24 तास असताना तर मलाही झोप लागेना आणि तिलाही झोप लागत नव्हती सायलीला. तर असं असताना आमचे मोठे भाऊ ॲडव्होकेट धनंजय ठोके हायकोर्टामध्ये सिनियर वकील आहेत, त्यांचा आम्ही संपर्क केला, त्यांना फोनवर सर्व माहिती सांगितली असताना ते नागपूरला होते, नागपूरवरून ते रात्री 2-2:30 वाजता आले आणि त्यांना मी त्यांची वाट बघत स्टेशनवरच थांबलो आणि 2:30 वाजता
स्टेशनवर त्यांना सर्व मी कॉपीज दाखवल्या, सगळे डॉक्युमेंट दाखवले की हे असं असं असताना त्यांनी मला खूप धीर दिला की तू घाबरू नको, आपण हायकोर्टात उद्याच्या उद्या हे दाखल करू आणि तुला मी न्याय मिळवून देईन. असं करत असताना रात्री आम्ही 3-3:30 निघालो. घाटाचा रस्ता बंद असल्याने बी आम्ही अशा मार्गाने निघालो, गवताळ घाट म्हणून आमच्या औरंगाबादमध्ये येतो त्या मार्गाने निघालो. सकाळी 7 पोहोचलो. साहेबांनी 1-2 झोप घेतली. 9:30-9:15 मी मॅटर तयार करायला बसलो. सर्व माहिती त्यांनी घेतली आणि 10:30 कोर्टासमोर ती मॅटर काढलं. आणि त्यांनी आमच्या जे स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी जे आर्ग्युमेंट केलं ते मला आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील. ते की जी गोष्ट मला वाटत नव्हती की आम्हाला की आपण एक प्रयत्न करत होतो पण त्या प्रयत्नाला जर यशस्वी आणि मला जर DPDC मध्ये पाठवण्यासाठी जे सर्वात जर मोलाचं मला सहकार्य ज्यांनी केलं असेल ते मी धनंजय ठोके साहेबांचं माझ्या मोठ्या भावाचं मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी अवघ्या 24 माझा फॉर्म वैध करून जिल्हा अधिकाऱ्यांविरुद्ध आदेश केला कोर्टाने की यांचा फॉर्म वैध केला पाहिजे आणि स्त्री कुठच्या कोणत्याही जागेवर उभी राहू शकते असं मिळून मला DPDC मध्ये बिनविरोध झालं आणि मला न्याय मिळवून दिला. बुद्धाची एक मोठी प्रतिमा म्हणजे त्यांचा जीवन आदर्श नेमका काय आहे, त्यांच्या विचारांच्या आदर्शाच्या प्रेरणा नेमक्या काय आहेत हे घरात प्रवेश केल्यानंतरच आपल्याला समजतं. नुकतंच आपण रोशनदादा जाधव यांच्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोललो. आता त्यांच्या जीवनसंगिनी, त्यांच्या सहचारिणी ज्यांनी नुकताच राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे, म्हणजे लग्नाच्या अगदी सुरुवातीलाच सायलीताईंना राजकारणातला प्रवेश रोशनदादांनी मिळवून दिला. आपण जाणूया त्यांची या संदर्भातली नेमकी काय भूमिका आहे, काय अनुभव आहे, काय विचार आहेत. सायलीताई, तुम्ही ज्या कुटुंबामध्ये आलात त्या कुटुंबातले रोशनदादा अत्यंत संघर्षातून आईने त्यांच्यावर केलेला संस्कार याच्यातून ते पुढे आलेत. साधारणतः अशा कष्टसाध्य कुटुंबातल्या स्त्रिया राजकारणात येण्यासाठी नेहमी नकार देतात, परंतु तुम्ही रोशनदादांनी सांगितल्यानंतर राजकारणात सहज प्रवेश केला. काय तुमचा यामागचा विचार होता, उद्देश होता नेमका? ॲक्च्युली म्हणजे विचार तर काहीच नव्हता पहिल्यापासून की BCA कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मी असं विचार नाही केला होता की ह्या पोस्टपर्यंत ॲक्च्युली मी जाईल. बरं, तुम्ही आता म्हणजे राजकारणात आलाच आहात आणि असं म्हटलं जातं की कुठल्याही यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो असं म्हटलं जातं आणि पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो. या तुमच्या यशाचं श्रेय म्हणजे नेमकं रोशनदादांना तुम्ही कसं देता? चांगल्या पद्धतीने देते. आता आपल्या समोर आपल्या बरोबर उपस्थित आहेत रोशनदादा यांच्या आई, ज्यांनी आपल्या संपूर्ण कामाचं श्रेय, आपल्याला घडवण्याचं श्रेय, आपल्यावर असलेले आजचे संस्कार या सगळ्यांचं श्रेय त्यांनी आपल्या आईला दिलं आहे. तर आपण आईशी आपण बोलूया. कुठलाही मुलगा कर्तृत्ववान व्हावा असं प्रत्येक आईला वाटतं, तुम्हालाही वाटतं, पण कर्तृत्ववान घडवत असताना जगण्याच्याही समस्या असतात आणि तुम्ही अत्यंत प्रतिकूल अवस्थेतून मुलाला मोठं केलं आहे, वाढवलं आहे, तर तुम्ही काय नेमकी यामागची विचारशक्ती तुमची होती? म्हणजे माझ्याही घरचे होते तसेच, पण त्यांना एवढं आलं नाही तेवढं माझ्या मुलाने केलं, मला याचाच खूप अभिमान. म्हणजे यासाठी तुम्ही घडवलंय मुलाला, तुम्ही नेमकं काय कसं घडवलं, म्हणजे काय तुम्ही शिकवत होतात, काय दररोज सांगत होता? माझी परिस्थिती सगळ्यांना माहिती होती आणि त्याच्यातून तो वरती आला किंवा त्यांनीच आणलं. ते भाजीपाला विकत होता, कांदे बटाटे विकत होता, सगळे काम करत होता. आज तुम्हाला काय वाटतं? आज मला खूप बरं वाटतं. हा, म्हणजे याच्या पुढे आता तुमच्या स्नुषा असून आणि मुलगा दोघेही राजकारणात समाजकारणात एकत्रितपणे काम करतात, त्यांनी यापुढे काय करावं असं तुम्हाला वाटतं? माझ्याही सुनेला वाटतं की माझ्या हिशोबाने जे नगरपालिकेत रोजंदारी काम करतात, मी 6 रोजाने काम केलं नगरपालिकेत 13 वर्ष नंतर मला 93 मध्ये ऑर्डर भेटली.
सासू ह्या कर्मचारी आहेत आणि सून ह्या सत्ताधारी आहेत. तरी मला काही नाही, त्या माझ्या मुलांचं मला अभिमान वाटतं, माझं मला काहीच वाटत नाही, जशी आहे तशीच. आई तुम्ही असं सांगा मला की तुमच्या मुलाने म्हणजे जी दोघं मुलं आहेत सून आहे यांनी नेमकं हे काम जास्त करावं असं तुम्हाला वाटतं, असं कोणतं काम आहे ते केलं पाहिजे त्यांनी? आता एवढे जे गरिबीतले जे नगरपालिकेतले लोक आहेत त्यांना परमानंद करावं, जे आपले वाड्यातली जे चांगले आहे ते चांगलं करावं त्यांनी, आणि बापाचं किंवा दादाचं असं नाव मोठं करावं अशी माझी इच्छा आहे. आम्ही रोशन दादांना मगाशी विचारलं होतं, त्यांनी जिम सुरू केली तरुणांसाठी आणि त्या जिमचं नेमकं काय फलित किंवा काय परिणाम आला, तर त्यांनी एक चांगलं उत्तर दिलं की त्यांचं म्हणणं असं आहे की युवकांना यामुळे व्यसनापासून दूर ठेवण्यात मला यश मिळालं. आता तुम्ही नगरपालिकेमध्ये कर्मचारी आहात, सून तुमच्या सत्ताधारी आहेत. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मुख्यतः प्रश्न आम्ही बऱ्याच शहरांमध्ये जो जाणून आहोत की कर्जबाजारीपणा, व्यसनाधीनता असल्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांची कर्जबाजारीपणातली अवस्था फार मोठी असते. तर या कर्मचाऱ्यांसाठी वेगळं काय करावं, त्यांना काय त्या संदर्भात सुनेने करावं असं तुम्ही सांगणार? आता जे गरीब आहे त्यांना ऑर्डर द्यायला पाहिजे, त्यांना चांगला पगार मिळेल, मग त्यांचं त्यांनी सुधारतील बाबा असं त्याचा विचार असेल. पण ज्यांना पूर्ण पगार मिळाला की ते पुन्हा व्यसन करतात, त्यांना तुम्ही काय सांगणार? त्यांना काय सांगू शकतो आपण, सांगा काय सांगा? तुम्ही काही आहात म्हणजे तुमच्याकडे मात्र एवढंच आहे की त्यांनी दारू सोडावं, त्यांचा परपंच चांगला सांभाळावं, त्यांचा घर परिवार पैसे द्यावं, चांगलं व्यवस्थित राहावं त्यांनी, एवढंच सगळ्यांचं. आपण राकेश पांडुरंग जाधव यांना आपण पाहतो आहोत आता, आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या अर्धांगिनी अनुराधा राकेश जाधव. याच अनुराधा ताई काही वर्षापूर्वी चाळीसगाव नगरपालिकेच्या निवडणुकीला उभ्या होत्या. ज्या वार्डमधून त्या उभ्या होत्या निवडणुकीला, त्या वार्डमधून केवळ 54 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आणि रोशन जाधव यांनी या अपयशाला आपल्या यशाची पहिली पायरी मानली. बघूया या पहिल्या पायरीविषयी स्वतः राकेश जाधव हे काय म्हणतात. काय म्हणणार तुम्ही या पहिल्या निवडणुकीच्या संदर्भात? पहिल्या निवडणुकीच्या संदर्भात म्हणायला गेलं तर सर्वात पहिल्यांदा आम्ही दोघी भाऊ आणि आमचे सर्व सहकारी आम्ही नेहमी समाजकार्याच्या याच्यात सहकार्यच असतो, आणि पराभव म्हणून घेण्यापेक्षा ती एक आम्हाला सर्वांना एक वाटचाल मिळाली. त्या माध्यमातून आम्ही आमचं काम बंद न ठेवता आमचं काम चालूच ठेवलं, आणि त्या कामाच्या माध्यमातून संपूर्ण आमच्या प्रभागातील आमचे सर्व भाऊबंद, आमचं सर्व समाजबांधव, तसेच इतर समाजबांधव, सर्व मित्रपरिवार यांच्या सहकार्याने पुन्हा आम्ही जोमाने कामाला लागून, आणि आमच्या रोशनभाईंनी सर्व तपशीलवार अभ्यास करून ह्या यशाची पायरी परत खेचून आणली. त्यामुळे या कामाच्या माध्यमातून आम्ही यश संपादन केलं. तुमचं हे जे कुटुंब आहे म्हणजे सामाजिक राजकीय यशस्वी कुटुंब आहे, हे यश जे तुम्हाला आज दिसत आहे, हे यश तुम्ही जगत असलेला संघर्ष, करत असलेला संघर्ष, समाजाप्रती तुमची निष्ठा किंवा तुमचा विचार किंवा तुम्ही घेत असलेल्या प्रेरणा, यापैकी नेमकं तुम्हाला कशाला तुम्ही श्रेय देत? या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आमचे वडील जेव्हा वारले त्यावेळेस आम्ही खूपच लहान होतो. त्या लहान वयामध्ये आम्हाला आमच्या आईने प्रत्येक गोष्टीचं एक ज्ञान सांगितलं की आपण आत्ता कष्टातून पुढे आपली वाटचाल पुढे चांगलीच होईल. त्या माध्यमातून आम्ही आमच्या सोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना देखील आम्ही तेच सांगत असतो, आणि मग त्या माध्यमातून आज आम्हाला जे संपादन झालं आहे ते आमच्या आईच्या कष्टामुळे संपादन झालेलं आहे. म्हणजे कोणती आई जे संस्कार करते तो जगाच्या कल्याणाचा असतो, आणि तो जगाच्या कल्याणाचा विचार हा बुद्धाच्या विचाराशी जोडणार असं तुम्ही म्हणता, बरोबर. तर असं हे कुटुंब जाधव कुटुंब या, आणि मी मघापासून या कुटुंबाशी संवाद साधतो आहे, यांच्या नावाच्या संदर्भात मला एक थोडासा प्रश्न विचारायचा आहे. राकेश आणि रोशन, मला वाटतं हिंदी चित्रपटातला एक गाजलेलं संगीतकार, हां मला वाटतं कुठेतरी असं वाटतं की त्यांचे वडील हिंदी चित्रपटाचे चांगले प्रेक्षक असतील आणि म्हणून. हो बिलकुल बिलकुल. आणि एक मुलगी शेवटची होती तर तिचं नाव मुकेश ठेवायचं होतं, पण ती मुलगी झाली त्याच्यामुळे. अच्छा.